कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील गायरान आणि शासकीय जमिनींचा सर्वे करून शासनानं त्या गरजू आणि बेघर नागरिकांना वितरित कराव्यात यासह अन्य ठराव कोल्हापुरात झालेल्या पुरोगामी संघर्ष परिषदेत मंजूर करण्यात आले शिवाय सामाजिक चळवळी आणि संघटनांचं राजकीयकरण करू नये अशी अपेक्षाही परिषदेत व्यक्त करण्यात आली पुरोगामी विचारांचा वारसा असलेल्या पुरोगामी संघर्ष परिषदेची बैठक आज कोल्हापुरात राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी बोलताना विविध वक्त्यांनी सामाजिक संघटनांच्या वाटचालीत येणाऱ्या अडचणींचा उहापोह केला प्रत्येक संघटना कोणत्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधली जाते त्यामुळं सामाजिक कार्याला राजकीय बंधन येत आहेत त्याकडं अनेक वक्त्यांनी लक्ष वेधलं यानंतर बोलताना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष वायदंडे यांनी आपली संघटना कोणत्याही परिस्थितीत समाजापासून दूर जाणार नाही अशी ग्वाही दिली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वायदंडे यांनी परिषदेत झालेल्या ठरावांची माहिती दिली ग्रामीण भागात असणाऱ्या गायरान आणि शासकीय जमिनींचा सर्वे करून गरीब गरजू बेघरांना जमीन द्यावी विकास योजनेसाठी आलेला निधी अन्य कामासाठी वापरू नये यासह अन्य ठराव मंजूर करण्यात आल्याचं सांगितलं यावेळी राजू घाटगे अमोल महापुरे सुनीता खटावकर गणेश घाटगे संभाजी चौगुले मंदा महापुरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते